मंगळसूत्राची ताकद वेगळी आणि जे जे अक्कानं दिलेल्या त्या लॉकेटची वेगळी. त्यांचं किती कठीण प्रशिक्षण सुरू आहे. रोज नवीन आव्हानाला सामोरं जावं लागतं. आणि माझ्या बरोबर माझी माणसं आहेत, त्यांच्या बरोबर कोणीच नाही. मग तू दिलेल्या त्या लॉकेटची त्यांना जास्त गरज आहे ना. वा 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 वा, भले शब्बास पोरा. ए कली, बघितलं का? हा बघितलं. आज शुभमनं परत एकदा दाखवून दिलं की हा तुझा पोरगा आहे. आपल्या स्वतःच्या आधी आपल्या माणसांची काळजी करणारा. अहो पण ते लॉकेट. कले, तुला आठवतंय का ग, लग्नानंतर एकदा मी लय आजारी पडलो होतो. बघ, तू लय घाबरून गेली होतीस. होय शुभम, तुझी अक्का लय घाबरली होती. तेव्हा तू काय केलंस? माझ्या गळ्यात काळा धागा बांधलास. तो काळा धागा तुझ्या वडिलांनी दिलेला तुझं रक्षण करण्यासाठी. पर कले, तू मागचा पुढचा कुठलाच विचार न करता तो धागा मला देऊन टाकलास. बरं का शुभम, तो धागा बांधल्या बांधल्या 2 दिवसात खडखडीत बरा झालो मी. त्या लॉकेटची पुण्य पण कीर्तींची अशीच कामाला यायला पाहिजे. येणार. अरे कीर्ती, एवढा पहाटे इकडे, तिला बरं नव्हतं ना? हो. Thank you.
सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कैडेट कीर्ती, तू 3 दिवसाची सुट्टी घेतलीस ना, मग इथे काय करतेस? सर, आजचं माझं एक्सरसाइजचं सेशन मिस नको व्हायला म्हणून आले. पण मग अशी पडत राहशील तर पडशील. नाही पडणार सर, आणि पडले तरी स्वतःच्या बळावर परत उठून उभी राहील आणि धावायला लागेल, पण प्रयत्न नाही सोडणार. अचानक एवढी एनर्जी आली कुठून? हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय सर. तुम्ही जो मार्ग दाखवला त्यावर न चालतील. आता मला माझे ध्येय एकदम क्लिअर दिसतंय. दॅट्स गुड सर. मला कळलंय की माझा सर्वात मोठा अडथळा माझं मन आहे. एकदा का त्या मनाला जिंकलं ना की मला कोणी नाही थांबवू शकत. थँक्स अ लॉट सर. थँक्स कशासाठी? सर, काल तुम्ही माझा कान पिळलात म्हणून मला कळलं मी चुकत होते. तुम्ही हात धरून मला योग्य मार्गावर आणलं. सर, तुमच्यासारखा गुरु मी आला म्हणून मला माझा योग्य मार्ग सापडला. नवी दृष्टी मिळाली. गुड. तुला जर तुझं ध्येय स्पष्ट दिसत असेल आणि तिथपर्यंत जाण्याची ताकद तुझ्यात आली असेल तर ते चांगलंच आहे. सर, येऊ मी. लेक्चर्स ना सुरुवात होईल. पण तुझं दुखणं बरं झालं का? सर, मैदानातलं दुखणं होतं ते मैदानातच संपलं. आज मला अभिमान वाटतोय की मी कीर्तीसारख्या कॅडेटचा कोच आहे आणि मला खात्री आहे की आता कीर्तीला कोणीही थांबवू शकणार नाही. काय करतेस ही जक्का? काय नाही, दारात रांगोळी काढून त्याच्यावर पणत्या ठेवतीये. दिसत नाहीये तुला. आणि काय ग, आवाजाला काय झालं तुझ्या? अग, घसा बसलाय जरा. गरम पाण्याच्या गुळण्या कर, बरं वाटेल तुला. जिजक्का, मी काय म्हणते, आजचा दिवस तू बस आणि आराम कर. बाकी सगळी कामं मी करते, स्वयंपाक पण मी करते. आज सूर्य काय पश्चिमेला उगवलाय की काय? हा तसा मानेकडनं घेऊन उलटा घास कशा पै घ्यायचा जानवे? जे काय पाहिजे असेल ना तर सरळ सरळ माग. अग नाही जिजक्का, तस तस खरंच काही नाहीये जानवे. हे बॅचलर पार्टी काय भानगड असते? म्हणजे लग्नाच्या आधी नवरा मुलगा आणि त्याचे मित्र मिळून पार्टी करतात. तो मुलगा बॅचलर म्हणजे एकटा असताना जी शेवटची पार्टी असते ना, म्हणून सगळे मिळून मजा करतात. कर्म माझ, मजा कसली? ती पार्टी बिर्टी म्हणजे धिंगाणा असणार नुसता. पण तुम्ही का विचारलं ते भाऊ? अग हे काय इथं पेपरात छापून आलंय म्हण, या असल्या पार्टी मध्ये 8 जणांनी दारू पिऊन धिंगाणा घातला म्हणून पोलिसांनी अटक केली आहे त्यांना. या पोरांचं काही खरं नाही बाबा. थोड्या तर लाजा बाळगायला पाहिजे. हा, आई वडिलांचा काही विचार असतो की नाही या पोरांना? त्या पोरांचं राहू दे. आपली पोरं गुणी आहेत, असला थिल्लरपणा करत नाहीत ना, एवढं पुरेसं आहे आपल्याला. देवा, पार्टीला जायला परवानगी पाहिजे म्हणून जी जक्काला मस्का मारत होते मी, पण आता कशी मिळणार परवानगी? जिजक्का, मला ना एक विचारायचं होतं तुला. माहिती होतच मला, बोला. ते दिलीपच्या आत्याच्या घरी ना पूजा आहे, तर त्यांची सगळी भावंड मिळून ना जागरण करणार आहेत आज. जाऊ मी पण. पूजेला जा तू, पण त्यांच्या घरी रात्री उशिरापर्यंत थांबायचं नाही. तू मला आपल्या घरात 10:00 आत परत पाहिजेस. अग 10 म्हणजे खूपच लवकर होतं ग जिजक्का. नाही म्हणजे बघ ना, मी जाणार कधी, परत कधी येणार? पूजेला थांबायला तर पाहिजे ना. अगं, थोडा उशीर तर होईलच. जाऊ ना.
हे कले, हे बघ काय आलंय पेपरात, आपल्या भागात पाणी कपात आहे म्हण. उद्याच्या दिवसात पाणी येणार नाहीये, म्हणजे समजा मिळून 3 दिवस पाणी नसणार आहे. तीन दिवस? हो, हा तर आता रोजचाच प्रॉब्लेम झालाय. हो नाही तर काय, कोणीतरी काहीतरी करायलाच पाहिजे. आणि आपल्याकडे तर तहान बाळ पण आहे, पाणी तर लागणारच ना. आता काय करायचं जीजक्क, 3 दिवस पाणी कुठनं आणायचं? हो ना, आणि नेमके जाऊ बाई पण नाहीये, नाहीतर अशा गोष्टींमध्ये ते नेहमी पुढे असतात. तर भलतच सुरू झालं, मला उशिरापर्यंत बाहेर थांबायची परवानगीच नाही मिळाली, पण मी पार्टीला जाणार म्हणजे जाणारच.
ऑल द बेस्ट. That was a nice throw, candidate Kirti. Tujhi mehnat diste. Thank you, sir. Good. Your time starts now. Good job, Cadet Sanjay. Very good. Next. Your time starts now. Good job, Cadet Rahul. Cadet Roma, hold kar, grip tight kar. Well done. Balance kar. Good job. Next. Your time starts now. Good job, Officer Kirti. Keep it up. Hold kar, Cadet Kirti. Rope tightly hold kar and balance kar swatala. Very good. Very good, Cadet Kirti. Keep it up. Nice. Cadet Kirti, मध्ये बरेच इम्प्रूव्हमेंट दिसते. हट्टाला पेटली. I hope तिला ची मदत होईल. Yes.
आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलीये. तुम्ही घर बसल्या यूट्यूब चॅनल बघा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.